आज आपण पैसे तर खूप चांगले कमवले, तरी पण आपला एक एसएल झाला, जो एसएल झालाच नाही, मी त्याला स्टॉप लॉस करून टाकला, कारण लॉस बुक करायला का सांगितलं आहे आज आपण पहिले बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आज दिलेला जो कॉल होता तो आपला कोणत्या प्रकारे दिला आणि त्याच्यावरती काय आपल्याला पैसे मिळालेले आहेत, तो कॉल लाईव्हचाच होता. आणि त्याच्यानंतर ती कोणती स्ट्रॅटेजी होती, अशा स्ट्रॅटेजीवरती आपण काम केलं ते सुद्धा आपण आता बघून घेऊया. मला वाटतं सर्वांना हे समजलेलंच आहे की मी कोणती स्ट्रॅटेजी वापरली होती. तरी पण मित्रांनो बघूया आज आपण केलं काय. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत. आज जे आपण पॉइंट मांडणार आहोत ते पॉइंट असे आहेत. सुरुवात करूया आपल्या टेलिग्राम. टेलिग्रामला मी कॉल दिला, एक लॉस हिट झाला म्हणून सांगितलं, लॉस का झाला, कसा झाला, लॉस झाला नाही तरी पण मी लॉस बुक करायला का सांगितलं. याच्यानंतर बघा, हा इथे मी बायला दिली होती निफ्टी, बाय झाला, त्याच्यानंतर मी एक कॉल सुद्धा दिलेला होता आणि त्या कॉल वरती आपण पैसे किती चांगले कमवलेले आहेत इथे बघू शकता आपण. एक तर 46,000 पी आपल्याला पूर्णपणे पैसे मिळालेले आहेत, 2 टार्गेट 100 रुपये, 112 आहे गेलेला, त्याच्यानंतर 2 टार्गेटला मी बुक करायला सांगितला, याला मी एसएल हिट केला. पण एक छोटी रिस्क घेऊन आम्हाला वाटलं की 19,900 कॉल जो आहे 54 पॉइंट देऊ शकतो, तर पूर्णपणे 54 पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत. तरी पण ज्याला एसएल ट्रिल करता येईल त्यालाच मी सांगितलं होतं की एसएल ट्रिल करत चला, नाहीतर तुम्ही इथे 54 पॉइंट बुक करून बाजू होऊ शकता. आता विचार करूया कसा एसएल घेतला आपण, एसएल का घेतला. बघा ही आपली लेवल होती, एक ब्रेकआउट झाला इथे, या लेवलवरती ज्यावेळी ब्रेकआउट झाला त्या ब्रेकआउटच्या नंतर मी विचार केला इथे की आपल्याला बाय मिळणार, बाय मिळाला, हा थोडा फेक ब्रेकआउट पण झाला, त्याच्यासाठी मी इथं बुक करायला सांगितलं लॉस. लॉस म्हणजे एसएल झालेला नाही अजून. एसएल आपला कधी होतो, जर का कॅन्डल खाली क्लोज झाली तर एसएल होतो, बरोबर आहे. तर इथे 5 मिनिटाची कॅन्डल कधीही क्लोज झाली पाहिजे, त्या हिशोबाने आपला एसएल असतो. पण एसएल झाला नाही तरी पण मी विचार केला की आपल्याला हा फेक ब्रेकआउट मिळालेला आहे म्हणून मी काय केलं, लॉस बुक करायला सांगितलं. पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मी प्रॉफिट कमवून दिलेलं आहे आणि ते सर्वांनी आता बघितलं आहे. आता पुढे चालू आपण, हे झालं आपल्या बद्दल वैयक्तिक, उद्या काय करायचं मार्केटमध्ये ते पण आपण बघून घेऊया आपल्या चार्टवरती. आता ही स्ट्रॅटेजी कोणती होती, मी ग्रुपवरती सुद्धा हे टाकलेलं होतं, दोन्ही ग्रुपवरती टाकलेलं होतं, त्याच्यामुळे याच्यावरती तुम्हाला काम करायचंच होतं. आणि हा कॉल मी ऑप्शन बाईंग ग्रुपवरती दिलेला, कशासाठी दिलेला, कारण ते प्रीमियम मेंबरशिप आहे. जर ह्या ही स्ट्रॅटेजी कोणी पाहिली असेल तर मला द्यायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, असा विचार करून मी दिलेली नाही. ती स्ट्रॅटेजी कोणती आहे बघा, त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही पुन्हा एक वेळ प्रयत्न करू शकता, निफ्टी स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीवर हमखास पैसे मिळतात, या स्ट्रॅटेजीला मी आज तुम्हाला आय बटन मध्ये देतो, ती स्ट्रॅटेजी तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये खूप चांगले पैसे मिळत आहेत, तुम्ही पैसे कमवू शकता. आणि त्याच स्ट्रॅटेजीवरती मी आज तुम्हाला हा कॉल दिलेला होतो. इथे बघू शकता ज्यावेळी मार्केट ओपन झालं आणि हे भूमिकावरच आपल्याला भेटलं, याच्यानंतर बघा एक 2 कॅन्डल या इथे पॅटर्न म्हटलं आणि पॅटर्नच्या नंतर 1 कॅन्डल वरती क्लोज झाली, त्याच्यानंतर जी एक इंडिपेंडेंट कॅन्डल बनलेली आहे त्या कॅन्डलच्या वरती मी सांगितलं की तुम्हाला बाय करायचं. त्याच्यानंतर एसएल काय लावायचा आहे, तर हा एसएल कुठे येणार, 5 मिनिटांची कॅन्डल ज्यावेळी क्लोज होणार त्यावेळी तुम्हाला एसएल होणार. एसएल झाला का नाही, इथून सरळ सरळ मार्केट वरती गेलेला आहे आणि जे पैसे मिळालेले आहेत ते खूप चांगल्या लेवलला पैसे मिळालेले आहेत. बघू शकताय 118 पॉइंट मिळालेले आहेत. मी सांगितलं होतं तिथे त्या स्ट्रॅटेजीमध्ये, समजा तुम्हाला 118 पॉइंट मिळाले तर कमीत कमी 60 ते 70 पॉइंट तुम्हाला मिळू शकतात, कशावरती, ऑप्शन मध्ये. तर अशाच पद्धतीने जर आज कोणी काम केला असेल तो आजचा एसएल होता 78-70 पॉईंटचा. मी तुम्हाला फक्त 54 पॉईंटच टार्गेट दिलं एवढ्यासाठी, तरी पण तो चांगला गेलेला होता. आपलं टार्गेट बुक झाल्याच्या नंतर सुद्धा पुढे गेला, मी एसएल ट्रिल करू शकता असं लिहिलं होतं आणि त्या पद्धतीने तुम्ही केला सुद्धा असाल, ऑप्शन मेंबर, ठीक आहे. आणि इतर वेळी आपल्याला ज्या स्ट्रॅटेजीवरती मी सांगितलेलं आहे काम करायला, त्यांना ते समजलं नसणार, त्यामुळे काय प्रश्नच नाही, बरोबर. आणि आज हे झाल्याच्या नंतर उद्या काय करायचं आहे आपल्याला हे बघण्यासाठी आपल्याला
जायचं आहे आपल्या ऑप्शन चेन वरती. समजा आपण ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या लेवलच्या वरतीच आपल्याला आज बाय मिळालेलं होतं, पण ते बाय जे मिळालं इथे बघा, एसएल आपला काय होता, या साईडचा इथे. ज्याने कोणी व्हिडिओ नसेल पाहिला, कोणता व्हिडिओ, हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाय कुठे करायचं आणि सेल कुठे करायचं आहे. तर इथे एसएल होता आणि हा आपला बाय होता आणि या बायच्या वरती आपल्याला आज चांगले पैसे मिळालेले आहेत, 164 पॉइंट. बरोबर, आता मी या मुलीची आपल्याला काहीही गरज नाही, त्यामुळं हे सर्व काढून टाकतोय. आता उद्या आपण पुन्हा काम करू, उद्या ज्यावेळी आपण काम करणार आपण जाणार ओपन इंटरेस्ट मध्ये. ओपन इंटरेस्ट निफ्टीचा तुम्हाला इथे दिसतोय हा जो ओपन इंटरेस्ट आहे, 21,900 वरती कॉल पुट जास्त राईट झालेले आहेत, 22,000 वरती कॉल राईट झाले. जर का उद्या मार्केट गॅपअप झालं, 22 वाले निघून जाणार आणि जो 19,900 ची पुट रायटिंग आहे ती पुट रायटिंग अजून पुढे वाढणार, त्याच्यानंतर खालचे कॉल आहेत जे 21,900 चे, ज्याने कोणी राईट केले असेल बाय करणारे पण निघणारच आणि सेल करणारे सुद्धा निघणार लॉस बुक करून. बरोबर, अशा पद्धतीने उद्या काम होऊ शकतं. तर इथे हा आपल्याला सपोर्ट असेल, हा मायनर रेजिस्टन्स आणि हा मोठा रेजिस्टन्स. बरोबर, आता या 3 लेवलमध्ये आपल्याला काम करायचं आहे. जर का मार्केट 22,000 च्या वरती गॅप अप झालं, बघा 22,000 च्या वरती जर का मार्केट गॅप अप झालं तरच आपल्याला 22,000 च्या वरती काम करायचं आहे. 22,020 22,030 वरती बाय करायचं आणि इथून चालायचं 22,100 पर्यंत, कारण 22,100 ला ओपन इंटरेस्ट भरपूर पडलेला आहे आणि इथून पुन्हा मार्केट थोडस रिट्रेसमेंटला येऊ शकतो. बरोबर, त्यावेळी काय करायचं बघा, 22,000 चा रिट्रेसमेंटला यायच्या अगोदर आपल्याला इथे 22,000 बाय मिळणार आहे. बरोबर, त्या बायच्या वेळी काम करत असताना 21,900 वरती काम करू शकता पुढच्या नेक्स्ट एक्सपायरी. उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, खूपच सांभाळून काम करणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर पुढे बघू शकता, जर का आपल्याला मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन मिळते, मार्केट टोटली फ्लॅट ओपन होते इथे, तर आपल्याला काय करायचं, थांबायचं थांबायचं आणि 21,800-21,900 आसपास बाय करायचं, कारण इथे कॉल पुट भरपूर पडलेले आहेत. एक झालं, त्याच्यानंतर काय होणार, समजा मार्केट गॅप डाऊनच झाले नाही जसं आजच, तर काय करायचं, इथे बघा हाच जो आहे हा जो लो आहे तो आज सुद्धा तोडलेला नाही आणि तो जो लो आहे तो बघू शकता तुम्ही कधीच आहे. हा लो आहे 1 फेब्रुवारीचा लो, 1 फेब्रुवारीच्या लोवर इथे काय झालं, हायर लोअर हाय, हा लोअर हाय आहे, हा लोअर हाय आहे, हा लोअर हाय आहे, लोअर हाय आहे. वरती गेल्याच्या नंतर पुन्हा काय होणार, मार्केट इथे येणार आणि हा लोअर हाय बनून काय होणार, आपण मार्केट वरती जाण्याचा इथून प्रयत्न होणार. त्यामुळे इथून आल्याच्या नंतर पुन्हा आपण इथून बाहेर करू शकतो, इथून खाली जाण्याची गरज नाही. हा तुम्हाला कन्सेप्ट समजला, पण ज्यावेळी इथे गॅप डाऊन होणार त्यावेळी ही ट्रेंड लाईन पकडायची आहे. आता ही ट्रेंड लाईन पकडूया आणि बघूया आपल्याला मार्केटला कोणती मुवमेंट मिळणार आहे. या लेवलच्या खाली गॅप डाऊन झालं, या लेवलच्या खाली गॅप डाऊन झालं तर मग मात्र आपल्याला एक वेळ रिट्रेसमेंटला थांबायचं. रिट्रेसमेंटला थांबलो कुठेपर्यंत, कारण इथपर्यंत ते येऊ शकत, कारण काय होणार आहे, हा आजचा लो आहे, आजच्या लो पर्यंत एक वेळ येऊन पुन्हा मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यावेळी एखादा इथं पॅटर्न शोधायचा एक चांगलासा आणि इथे तुम्हाला बाय करायला हरकत आहे, कारण इथे सुद्धा 21,800 वरती पुट रायटिंग भरपूर झालेली आहे, म्हणजे इथून पुन्हा तुम्ही बाय करायला हरकत आहे. समजा इथून तुम्ही बाय केला, 21,800 बाय झालं तर तुम्ही 21,700 च्या कॉल वरती काम करायचा नेक्स्ट एक्सपायरी. 21,800 ला इथे खाली एक रिट्रेसमेंट आलीच नाही आणि समजा इथूनच बाय व्हायला सुरुवात झाली
इथून बाहेर व्हायला सुरुवात केली 900 वरती. तर तुम्ही काय करणार, 21,800 च्या श्री मध्ये काम करणार आणि ते पण पुढच्या एक्सपिरियन्सचे. बरोबर, हे झालं. याच्यानंतर बघा, मार्केट इथून तुम्हाला खाली मिळालं सेलिंग 21,100 वरून सेल केलं तर 21,200 चा, 22,100 वरून सेल मिळालं तर 22,200 चा पुट घेऊन तुम्ही मार्केटमध्ये थांबू शकता. थोडस पैसे मिळतील पण इतके जास्त मिळणार नाही, कारण ही ट्रेंड लाईन जी आहे ह्या ट्रेंड लाईनच्या इथे हे कुठेपर्यंत येऊन थांबेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे ही ट्रेंड लाईन जिथपर्यंत येणार तिथपर्यंत तुम्हाला प्रॉफिट बुक करून निघून जायचं. अशा पद्धतीने तुम्ही उद्या याच्यावरती काम करू शकता. एक झालं. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, इथे तुम्ही बघताय हा आहे आपला ऑप्शन ग्रुप, आणि या ऑप्शन ग्रुप मध्ये SL सुद्धा झालेले आहेत. SL की झाले बघा, मार्केट खूप वॉलेटाईल होतं, त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कॉल द्यायचा प्रयत्न केला, कारण बऱ्याच जणांना असं व्हायचं की एक कॉल दिल्याच्या नंतर कुणा कोणी घेतला, कुणी नाही घेतला, कोण घाबरलं, माझ्या हातून गेला वगैरे 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 असायचं. त्यामुळे काय करायचं, मी एक कॉल एक्स्ट्रा द्यायचा, त्याच्यामध्ये काय व्हायचं, एक्स्ट्रा दिलेला कॉल लॉस व्हायचा, तो कॉल लॉस भरून काढण्यासाठी मला दुसरा कॉल द्यायला लागायचा. 43 कॉल मध्ये 9 लॉस. प्रॉफिट बघा किती मिळालं, 1,41,200. कारण आपलं टार्गेट काय आहे, 1/2, 1/3 मिळत असल्यामुळे जर का आपण 1/1 ठेवलं असतं तर हे आपलं कधी लॉस झालं नसतं, कारण आपण एक्स्ट्रा कॉल द्यायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे कधी कधी हे लॉस झालेले आहेत. ज्यांचा SMS येतो, सर मला कॉल मिळाला नाही, एखादा कॉल द्या, तुम्हाला पर्सनल देऊ शकत नाही, मी ग्रुपवरती देतो. बरोबर, अशा पद्धतीने दिल्यामुळे हे झालेलं आहे. तर बघा, 1,41,000 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत, ज्याने तुम्ही सर्व ट्रेड काम केले असेल त्यांच्यासाठी, आणि 33,000 रुपये लॉस सुद्धा झाले असतील. 1,10,000 रुपये मिळालेले आहेत 6 तारखेपर्यंत, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. दिवस किती झाले बघा, 15 जानेवारी ते 6, म्हणजे अजून 1 महिना झालेला नाही. खूप चांगले पैसे मिळू शकतात. अजूनही कोणाला ऑप्शन ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल, टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. ऑफर मध्ये चालू आहे, अजून 10 दिवस त्याची ऑफर चालू आहे, 15 तारखेच्या नंतर ती ऑफर क्लोज होणार आहे. मित्रांनो, मला वाटते सर्वजण ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनीच फक्त घ्या, नाहीतर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. मी तर विचार करतो तुम्ही फक्त शिका आणि शिकूनच ट्रेड करा, नाहीतर ही प्रीमियम मेंबरशिप मला देऊ नका. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. फक्त मला विचार चाललाय की फक्त शिकले पाहिजे, आपली मराठी माणसं काहीही करून शिकले पाहिजे, हा माझ्या याच्या पाठचा मोटिव आहे. बरोबर, त्या हिशोबाने आपण जाऊ शकतो. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, कोणत्या ग्रुपवरती कॉल येतो, कॅन्डल कोणती खाली झाली पाहिजे, ब्रेकआउट कुठली कॅन्डल झाली पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकता. आणि मित्रांनो, आजच्या दिवशी आपण इथेच थांबू. धन्यवाद.